युवराज लेट्स बॅक टू क्रिकेट आणि नवीन मॅचला करतोय आपण प्रारंभ. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे कांगोरीगड युवा 11 सडे या टीमनं अँड दे इन्व्हायटेड ऑपोजिट टीम अर्थातच काल भैरवनाथ अडाचा कोंड या टीमला त्यांनी इन्व्हाइट केलं आहे फिल्डिंग करण्यासाठी. अर्थातच पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब पॅव्हलिन बॉक्सकडनं पहिला मारा आणि पहिला मारा पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर न्यू बॉलर. चला दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेअर आहे आमच्याकडे. चला सामना सुरू होईल त्या अगोदर दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेअर लवकर या. दोन्ही संघ 12th मॅन या आमच्याकडे. चला बॅटिंग करणारी टीम तुमचा 12th मॅन पाठवा. पहिला बॉल मॅचला होती सुरुवात फुल टॉस अँड गॉट द ट्रीटमेंट द फर्स्ट नो बॉल बीमर हाताला आहे 1+2 अँड टोटल 4 धावा मिळतील. 4 धावांचा बोनस आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिकेत उतेकर जे षटक फेकतायत पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. सागरजी उतेकर यांच्याकडनं अनिकेत उतेकर यांच्यासाठी ऑफर आहे. ऐकताय का 6 चेंडूमध्ये जर का 3 विकेट्स कसेही घेतले कॅश प्राईज 5,000 रुपये मिळतील. अँड द फ्री हिट बॉल ओवर द विकेट अँड अनदर बीम अँड दॅट शुड बी प्रोहिबिटेड अ कन्सिक्युटिव्ह बीम. आणि स्पर्धेचा नियम क्रिकेटचा नियम गोलंदाज बाद होईल. सलग जर का बीमर तुम्ही 2 चेंडू हाताळताय बीमरचे तर मात्र गोलंदाजाला खरं तर बाद करण्यात येईल आणि सर्व मात्र पॉवर्स अथॉरिटीज पंचांकडे असणार आहेत. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. 2 चेंडू सलगचे नो अँड दॅट नो बॉल 1 धावसंख्ये पुढे जाईल पोहोचेल ती 6 या आकड्यावर 6 फन अ न्यू बॉल बॉलर्स नेम प्लीज शैलेश. अ फ्री हिट बॉल बदली गोलंदाज ओवर द विकेट अँड दॅट शुड बी वन मोर बीम वन मोर नो बॉल वन मोर ॲडेड इन टू द एक्स्ट्राज रनसंख्या झाली 7 अँड द 1 टू द बॉलर ॲज वेल. फ्री हिट बॉल फ्री हिटची स्टोरी संपता संपेना. पहिले 3 चेंडू नो बॉल हाताळलेत. फ्री हिट बॉल शैलेश या वेळेला मात्र चेंडू पीचवर आदळलाय. 1% हात खरं तर चेंडू बॅटवर आदळलाय. बॅटवर आदळल्यानंतर दीर्घकाल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकानं अचूक झेल टिपलाय परंतु फलंदाज बाद नसणार आहे ॲज पर द इंटरनॅशनल रूलबुक. मात्र नक्कीच नो बॉल फ्री हिट बॉलवर खरं तर फलंदाजाला बाद करण्याची संधी. रन आउट अँड हँडल द बॉल वगळता मात्र तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे फलंदाजाला बाद करण्याची संधी नसते. हा प्लंप होता बॉल मॅडम पॅचच्या मधून यॉर्क हाताळलाय. दिस इज क्विक क्लेव. या वेळेला मात्र चपलाई आपण पाहिली दोन्ही फलंदाजांची नागेश आणि रुपेश. पंचांचा इशारा आलाय लेग बाई पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण तिन्ही पंचांचा मनापासून आभार आणि कौतुक करूया ज्या आज दिवसभरामध्ये पंचाची भूमिका सांभाळत असताना अखिलेश यादव ओंकार शेलार रोशन खापणे याच विभागातील खरं तर नामांकित हे पंच. स्पर्धेमध्ये काही नियम काही नियमावली स्पर्धा अंतर्गत असल्या कारणानं मात्र काही नियमांमध्ये आम्ही थोडासा फेरबदल केला आहे. ओवर द विकेट बॉल तयार आहे शैलेश. हाही बॉल फुल टॉस स्टॅप केला अंडर बॉक्स टाईप स्टाईलनं. बॉल गेला स्वीपर खवा एक्स्ट्रा खवर रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा खवरपासून येतील जो चेंडूला जोपर्यंत गॅदर करून फेकून देतील तोपर्यंत ह्या धावा कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दोन टू मोर ॲडेड इन टू द टोटल एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नाव थर्टीन ऑन द स्कोरबोर्ड, नाव 13 धावा. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं. अजूनही बरेच चेंडू फेकायचे आहेत. पहिले तीन चेंडू नो बॉल फेकले गेले, धावांचा ओघ वाढला गेला आहे. बॅटिंग करणारी टीम हा बॉल एज लागला आहे. पुन्हा एकदा विकेट कीपर चेंडूला गॅदर करतील. तोपर्यंत ही एक धाव, मिस टायमिंग स्ट्रोक, वन मोर ॲडेड अगेन. धावसंख्या, धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावर. दोन फलंदाजांमध्ये सूजबूज भरी इनिंग बिल्टअप करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिलं षटक म्हणजेच खरं पाहता आपण बघितलं गेलं तीन षटकांचा सामना, अतिशय शॉर्ट फॉर्मॅट आणि प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळाले. परंतु तसं घडत नाही आहे या मॅचमध्ये. अवांतर धावसंख्या जास्त फेकली गेली. पहिले तीन चेंडू डॉट गेले, त्याच्यानंतर डबल सिंगल्सनं धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 14 हा आउटस्विंग बॉल. चेंडू पडला तसा मात्र आउटस्विंग झाला, स्विंग आणि मिस आपण असं म्हणूया. आणि येईल हा पहिला वहिला डॉट बॉल, शैलेश नामक गोलंदाज. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये त्याने केलेलं कमबॅक संघाला मात्र अपेक्षित असणारे. इथून पुढचे चेंडू मात्र तो अशाच धाटणीतने फेकेल, धावांचा ओघ थांबवेल. धावांना इथे मात्र पुन्हा एकदा लाईन आपण पाहूया. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतं. इट्स अ फेअर बॉल डॉट बॉल. सहा चेंडूंचा खेळ झालाय. आफ्टर व्हेरी लॉंग टाईम पेशन्स चेक करणारं षटक. रणसंख्या झाली आहे ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 या आकड्यावर. 14-14. चला थोडी घाई करा, गती वाढवा मॅचमध्ये, स्पीडअप करा. जे आपण सातत्यानं सांगत आलो आहे, वेल कुणासाठीही थांबणार नाही आहे. हाताला बांधलेलं ते घड्याळ आपल्याला हेच शिकवत असं. न्यू बॉल ओवर द विकेट, त्याचा रनअप चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याचं लँडिंग चांगलं आहे, बॅकफूटचं त्याचं कंट्रोल, लँड झाल्यानंतर संपूर्ण बॉडीचं नियंत्रण, या सर्व गोष्टी अप्रतिम हाताळत असताना एक आकर्षक शैलीतला हा गोलंदाज. पहिला चेंडू डॉट. ही बॉल गतीनं मात्र नक्कीच मी म्हणेन बीट केलं होतं फलंदाजाला. लाईन आपण पाहतोय, पंच इशारा करतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉलनं एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 15. बॉलर्स नेम प्लीज. ओवर द विकेट. हा बॉल शॉट अप गुड लेंथ. इट्स अ वेल स्पॉट ऑन बॉल. चेंडूची पकड झाली, चेंडू फेकला गेलाय विकेट कीपर येनकडे. अँड दॅट शुड बी टू रन्स कन्सिडर्ड विथ द बॅट. इट्स व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स एज वेल. नागेश आणि रुपेश असे पहिले दोन फलंदाज आणि पहिल्या विकेटच्या शोधात असतील गोलंदाज. बॉलर नाव काय? बॉलर बॉलर गोलंदाज. थोडं थांबा, एवढा आवाज जातो इकडे बघतही नाही आहे. दॅट शुड नॉट बी द केस, राईट? व्हॉट्स युअर गुड नेम? बॉलर नाव काय? प्रणीत, सनील. ओवर द विकेट सनी. A ball, hat tracker, unexpected bounce and beaten by speed bounce and a dot ball. आणि त्याच दरम्यान राष्ट्रवादीचे सरचिटणीस या कार्यपदावर कार्यरत असताना सन्माननीय अतिथी श्रीकांतजी उतेकर साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग आणि कार्याध्यक्ष चषकाच्या
वतीनं आपण त्यांचा सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम, सुस्वागतम, वेलकम, वॉर्म हार्टेड या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनस्वी स्वागत. मॅचला आपण एन्जॉय करतोय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत विजयजी उतेकर साहेब आपल्याला पाहायला मिळते, त्यांचंही सहर्ष स्वागत. मॅचमध्ये काय घडते पुन्हा एकदा प्रथम गोलंदाजी हाताळत असताना सनी आपल्याला पाहायला मिळाले. सनीची गोलंदाजी मगाशी आम्ही उल्लेख केला, गोलंदाज म्हणून तुमच्याकडे या सर्व गोष्टी असायला हव्या, तेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगला रनअप, चांगली बॉलिंग ॲक्शन, पॉपिंग क्रीज क्रॉस केल्यानंतर त्याचं बॅकफूट खरं तर लँडिंग, बॅकफूट लँड झाल्यानंतर पूर्ण बॉडीवरचा कंट्रोल, बॉल रिलीज झाल्यानंतर फलंदाजाला रीड करून फेकली गेलेली गोलंदाजी, या सर्व काही गोष्टी सनी या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनआउटची विकेट मात्र मिळालेली आपल्याला पाहायला मिळतीय. न्यू बॅट इन ॲट नंबर 3. या वेळेला क्लीन बॉल, दांडी गोल. ज्या गोलंदाजाचं कौतुक होत होतं त्यानं अखेरीस सुटकेचा निश्वास टाकलाय आणि दांडी गोल करत असताना आल्या पावली परतलाय फलंदाज. अँड दिस इज अनादर विकेट डाऊन फॉर बॅटिंग टीम. आणि सनी याची अप्रतिम एक निर्णायक कमबॅक करणारी गोलंदाजी. वेल बॉल. पहिला बॉल रिलीज केलाय, डावी एष्टी मिस करतोय. एक्सपिरियन्स बॉलर मिस्टर मनोहर. न्यू बॅट मनोहर. बॉलर तुषार आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीची एक वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळतीय. अराउंड द विकेटनं एक विशिष्ट अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, फिंगर्स रोल केल्या, पहा बोटांवरची जादू सादर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हाताची पाच बोट युवराज आणि कमालीची ही कमबॅक करणारी गोलंदाजी. मागच्या ह्या षटकातील दोन चेंडू आणि मागच्या षटकातील सहा चेंडू, आठ चेंडूंनी करते या मॅचमध्ये शिरकाव केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. काल भैरवनाथ या टीमनं. हा ही बॉल, यावेळेला फिंगर्स रोल केल्या जरूर, परंतु रीड केलं, चांगला मिडल खेळलंय. बॉल गेला डीप मिड विकेट विझनमध्ये, वन बाउंड्स गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजाकडे चेंडू फेकला जाईल, तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या. दोन आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय, पोहोचली आहे 22 या आकड्यावर, 22 ऑन दी स्कोरबोर्ड नाव. चला लवकर लवकर बॅट पॉपिंग क्रीजमध्ये या, पंच तेच सांगतायत, आम्ही तेच सांगतोय. हा पुढ्यात मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन खेळायचा होता. इट्स व्हेरी गुड बॉलिंग, सुपर मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे असायला हवं अँटिसिपेशन स्किल आणि तीच आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज कोणत्या धाटणीतले फटके सजवणार आहे ही समजण्याची कला ही तुमच्याकडे असायला हवी आणि तेच आहे गोलंदाज तुषारकडे. आणि फलंदाजाचा स्टान्स ओळखला, फलंदाजाचा फटका कोणता सजवणार आहे ते जज केलं आणि त्यानुसार चेंडूमध्ये झालेला परिवर्तन, टप्प्यामध्ये झालेला परिवर्तन आणि तिथेच मात्र फलंदाजाला मात्र ट्रॅप केलंय. बॅट नंबर 3 बाद होत असताना गोलंदाज तुषार यांना मिळतंय पहिलं यश. आणि हा बॉल पुनश्चा आपण पाहणार आहोत, पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. बायचा इशारा, लाईट्स बाय, वन रन कन्सिडेड इन द एक्स्ट्राज, रणसंख्या झाली आहे. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत, संकेत गुरव आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करत आहेत की रणसंख्या झाली आहे 23 आणि चेंडू शिल्लक असतील 1 अँड 1 बॉल टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर
टू बॉल्स टू गो, माफ करा, क्षमस्व, स्कोर करेक्शन. चला विकेट कीपर पहिला बॉल डॉट, त्यानंतर दोन धावा, पहिला बॉल वाईड, त्याच्यानंतर दोन, ओके, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर बायची ही एक रन. सो एकूण चेंडू झालेत मग चार. स्क्वेअर कट केला बॉल, एकच जावणा मिळणार. मागच्या बाजूला मात्र नक्कीच एफर्ट्स किती टाकले तरी एक के सिवा और खुश नाही मिळण्यावाला. सो वन मोर ॲड इट इन टू द टोटल, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळती आहे ती 25. एक सन्मानजनक स्कोर उभा राहिला आहे. शेवटच्या चेंडूवर जर का 6 धावा आला तर मॅचमध्ये कुठेतरी मी म्हणेन एक फायटिंग टोटल उभी राहील. अंतिमचा बॉल हा वाईड आलाय, रनसंख्या एक न पुढे जाईल 26 या आकड्यावर. खरं तर कालभैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण हा संघ खेळ करतोय आणि जर का विजय झाला तर संघ मालक सागर शेट उतेकर यांच्याकडनं कॅश प्राईज 1000 रुपये मिळतील. तुम्ही जिंकलात तर मात्र 1000 रुपये कॅश प्राईज मिळणार. इथून पुढे मात्र नक्कीच पुढच्या संध्या मिळतील जरूर. आपण पाहताय संघ मालकाकडनं ही ऑफर आहे बॅटिंग करणाऱ्या, खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला, त्यांना धावा काढायचे आहेत. त्या अर्थातच 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 27 असं इक्वेशन. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीम्सना आपण इन्व्हाइट करूया. टीम कॅप्टन ऑफ अडावले, टीम कॅप्टन ऑफ वडघर, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस चढूया. चला हे दोन संघ खरं तर पहिल्या गटामधनं पहिली एक एक मॅच जिंकलेत. म्हणजेच काय तर विजयाचा आत्मविश्वास घेऊन पुढे गेलेले हे दोन संघ आता मात्र या मॅचमध्ये एकमेकांसमोर खरं तर जिद्दीनं खेळ करतील. जो जिंकणार तो पुढे जाणार सुपर फोरमध्ये. अर्थातच आपण जरूर पाहतोय विजयाचा आत्मविश्वास असणारे दोन संघ, टीम अडावले, टीम वडघर. प्लीज कम फॉर द नेक्स्ट मॅच टॉस प्लीज. हॅलो 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 नामदेव दादा पार्टे यांनी स्टेजवर यायचंय. पांडुरंग दादा पार्टे आणि तुषार दादा पार्टे यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचंय. तसेच कल्याण डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांतदादा उतेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान नामदेवदादा पार्टे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आई गावदेवी बोरगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आणि बोरगर बॉईजच्या वतीनं या ठिकाणी हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांतदादा उतेकर यांचा सन्मान मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. गणेशजी दलवी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. अक्षय पार्टे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. विशाल पाटणे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. गणेशजी दलवी साहेब यांचा सन्मान कांगोरीगड क्रिकेट क्लबचे खजिनदार विशालजी पाटणे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. तसेच पांडुरंगदादा पार्टे आणि तुषारदादा
पार्टे यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं ग्रामस्थ मंडल बोरगर आणि आई गावदेवी बोरगर बॉईजच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तसेच या ठिकाणी सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांतदादा उतेकर यांनी या ठिकाणी या स्पर्धेला 2,500 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. तरी ग्रामस्थ मंडळ बोरगरच्या वतीनं आणि कार्याध्यक्ष चषक नामदेवदादा पार्टे यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तसे प्रतीकदादा जंगम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ऋतिकजी जंगम साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खास गावावरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच या. अडावले आणि वडघर चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम क्विक मेक इट लिटल फास्ट. उन्हाची झळ जाणवतीये उष्णतेचा मी म्हणेन हे वातावरणामधील तापमान मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला टॉस आम्ही करतोय. आमचे सन्मान्य अतिथी श्रीकांतजी उतेकर साहेबांना आम्ही विनंती करू की आपण हा मान स्वीकारावा. या नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही राष्ट्रवादी या पक्षाचे सरचिटणीस युवा आणि कल्याण डोंबिवलीचे खरं तर युवा नेतृत्व श्रीकांतजी उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करतोय. या फ्रेममध्ये खरं तर असोसिएशनचे सल्लागार आणि या संपूर्ण स्पर्धेची कमान ज्यांनी फार चांगली सांभाळली ते प्रमोदजी उतेकर साहेबसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. शिवशंभू अडावले या टीमनं टॉस जिंकलाय. कॅप्टन म्हणून टॉसला आल्यानंतर आपल्याकडे निर्णय क्षमता ही असायला हवी. निर्णय फार नाही आहेत, तुमच्याकडे चॉईसच नाही आहे. एक तर तुम्हाला फिल्डिंग किंवा बॅटिंग दोघांपैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. जे तुम्ही निवडाल ते खरं तर तुम्हाला सत्यात अर्थातच अंमलात आणून खरं तर विजयासाठी तुम्हाला मात्र नक्कीच प्रयत्न करावेच करायला लागतील. आणि प्रत्येक कॅप्टनचा हा खरं तर प्रयत्न असायला हवे. टॉस झाला की लगेच आपल्याला निर्णय हा घेता आला पाहिजे. जिथे आपण पाहतोय नवीन मॅचला आम्ही नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीम्सना आम्ही जरूर सूचित करू की ही नेक्स्ट मॅचसुद्धा 3 षटकांची असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. का कुणाची वाट बघताय? फिल्डिंग टीम लवकर घाई करा. सो मेक इट लिटिल फास्ट. यानंतर राजेशजी भोईटे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सरचिटणीस या कार्यपदावरतीही कार्यरत आहेत. त्यांचाही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर दिनेशजी घाडगे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय. आमच्या समवेत आहेत गुणलेखक संकेत गुरव. सरचिटणीस राजेशजी भोईटे साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. संपूर्ण या व्यासपीठाची जबाबदारी ज्यांनी घेतली आहे ते आमचे प्रमोदजी उतेकर. त्यांचे मनापासून आभार. आम्हाला प्रत्येक एका खरतर पाहुण्यांची इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान विशेष अतिथी कक्षापर्यंत येतील तोपर्यंत मात्र नक्कीच या सर्व गोष्टींचं अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. त्यांची मेहनत या संपूर्ण स्पर्धेला लाभली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. मॅचला सुरुवात होत असताना सुरुवात डळमळीत झाली आहे. पहिलाच बॉल भीम अँड वी कॅन क्लिअरली सी द नो बॉल प्लस 1. एकूण धावसंख्या 2 सुरुवात झाली आहे. आणि डावखुरे आताचा अतिशय शैलीदार फलंदाज स्ट्रायकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा बॉल सबमरीन डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टिक
दिस इज व्हॉट एक्सपेक्टेड ॲज अ स्ट्रायकिंग बॉलर. गोलंदाज मिस्टर मनोहर एक्सपिरियन्स फ्रॉम द स्क्वॉड. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब घाटकोबर पॅवलेन बॉक्सकडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. ओवर द विकेट, अराउंड द विकेट, फिंगर्स रोल केला, फुलटोस बॉल, जजमेंट चांगलं आहे, मिडल खेळ बॉलला, अँड स्वीट साऊंड जनरेट होत असताना इट्स हँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, इट्स बिग अँड ब्युटिफुल. फर्स्ट सिक्स ऑफ द इनिंग, धावांचा पाठलाग सुरू झालाय. शंखनाद करत असताना बॅट आपल्याला पाहायला मिळतील. पहिला षटकार, रणसंख्या 8, 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू 9, त्याच्यानंतर हा 6 धावांचा फटका. ही डिक्लेअरची एकदा मिळणार का? हो. 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्यांदा बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात सनी आणि सनी समवेत आलेत. साहिल, शैलेश, सनी आणि शैलेश असे पहिले दोन फलंदाज. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. काल भैरवनाथ संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते धावा त्यांना चेस करायचे आहेत. हा बॉल पुढे टाकला, मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलंय. रॉंग इनकरेक्ट जजमेंट ऍज अ फिल्डर, परंतु इथे 4 धावा मिळतील. बॅटिंग करणारी टीम, टीम काल भैरवनाथ अडाचा कोण या टीमला, आणि या टीमसाठी मात्र नक्कीच ऑफर असणार आहे. त्यांचे संघ मालक सागर शेख उतेकर यांच्याकडनं अर्थातच कॅश प्राईज 1000 रुपये, आणि विश्वनाथ शेठ उतेकर यांच्याकडनं कॅश प्राईज 500 रुपये. जर का संघ जिंकला तर मात्र काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोंड या टीमला 1500 रुपये कॅश प्राईज देण्यात येईल. ही चांगली ऑफर आहे. स्पर्धेमध्ये तुमचं स्थान तुम्हाला निश्चित करायचं आहे तर मॅचमध्ये तुम्हाला मात्र नक्की जिंकायला लागेल. फॉर्मॅट आपण पाहतोय नॉक आउट, करो या मरो अशी प्रत्येक सिच्युएशन प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डू ऑर डाय, आणि अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही पराभूत झालात तर मात्र घरचा प्रवास आणि परतीची पावलं तुम्हाला घ्यावी लागतील. जर का जिंकलात स्पर्धेमध्ये तुम्ही मात्र त्या साखळीमध्ये अजून पुढे जाणार. 4-4-4-4 असे 16 संघ आज दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. 4 पुढे 2 गेलेले संघ अडावले आणि वडगर नेक्स्ट मॅचमध्ये सेमीफायनलसाठी ते मात्र नक्कीच झुंज खेळतील. अर्थातच क्वार्टर फायनलचा तो सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे आपण पाहतोय प्रत्येक 4 पोलमधनं एका संघाला आपण पुढे घेऊन चाललोय. पुढे आले, पुन्हा एकदा मागे गेले, दुविधा मनस्थितीमध्ये सापडले. पंच इशारा करते इट्स अ डॉट बॉल, फेअर बॉल. पहिलं षटक संपन्न झालंय. वी कॅन सी एकूण धावसंख्या झाली आहे ती 15-15. आता उर्वरित जिंकण्यासाठी अजूनही 14 धावसंख्या झाली आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावा, तसं समीकरण मॅथमॅटिकली सोपं वाटतंय. संघ जर का जिंकला तर मात्र कॅश प्राईजही मिळणार, म्हणजे कुठेतरी जिंकल्यानंतर काही ना काही घेऊन जाणार. जिंकलं की मॅन ऑफ द मॅच मिळणार, जिंकलं की ॲप्रिसिएशन मिळणार, जिंकलं की टाळ्या तुमच्यासाठी वाचतील. जिंकल्यानंतर जर का कॅश प्राईज मिळाली तर चेरी ऑन अ टॉप. संघ मालक सागर शेठ उतेकर यांच्याकडनं 1000 रुपये, विश्वनाथ शेठ उतेकर यांच्याकडनं 500 रुपये, 1500 रुपये मिळतील. आणि या चकमकीमध्ये काय घडलंय? बॉल मात्र खर तर मी म्हणेन क्षेत्ररक्षकाला चकवून गेलाय. डोलेलवांची त्यांची नजर जिथे आपण पाहतो प्रवास करत असताना जिथे नजर हटली तिथे मात्र दुर्घटना होणार. अगदी तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूवरची डोळ्यांवरची ती नजर ती हटली गेली आणि बॉल मात्र कधी फरार झाला ते मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र उमगलं सुद्धा नाही. आणि 1 चेंडू मात्र सीमारेषा पार गेलाय. अराउंड द विकेट. हा ही बॉल, इथे ताकदीचा वापर, ताकदीचं प्रदर्शन. अँड दिस इज माइटी हिट. सनी या फलंदाजानं लगावला हा षटकार. मॅचमध्ये शिरकाव जरूर खेळाय आणि पूर्णपणे इरादे स्पष्ट करत असताना जवळजवळ 1500 रुपयावर मात्र शिक्कामोर्तब करतोय का असंच काहीसा भास होत असताना काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण संघ सागर शेठ उतेकर आणि विश्वनाथ शेठ उतेकर यांच्याकडनं अनुक्रमे 1000 आणि 500 असे एकूण 1500 रुपये किंमत. हा बॉल बॅडम पॅटच्या मध्ये, बॉल अंगाचा वेध घेतोय, गती चांगली आहे. टप्पा रिलीज झाल्यानंतर मात्र थोडासा बाहेर जाण्याचा काढण्याचा प्रयत्न गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले सचिनचा.
एकदा मिळणार लेग बायनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 25 वर, 2 काढायचे आहेत. मॅच फसली आहे बॉलिंग करणाऱ्या युनिटसाठी. मॅचमध्ये मी म्हणेन पुनरागमन, पूर्णपणे पकड मजबूत केली आहे, विजयावर अगदीच शिक्का मोर्थप करायचं आहे. बॅकफूट डिफेन्स केला अगदीच ब्रायन लारा स्टाईलनं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा कॅरेबियन किंग खेळायचे तो काल एक वेगळा होता. डावखरे आताचे फलंदाज ॲडम गिलक्रिस्ट, सनत जयसूर्या, भारतीय संघाचा गौतम गंभीर, मॅथ्यू हेडन, असे खेळाडू जेव्हा खेळ करायचे त्यांच्या खेळातली शैली, त्यांच्या खेळातलं ते अट्रॅक्शन, त्यांचं पदल आली तर त्यांचं शॉट सिलेक्शन, त्यांची ताकद, नजाकत, या सर्व गोष्टी अगदी डोरां डोळ्यांचे पारणे फेडावं. अतिशय सुंदर आणि मनमोहक नेहमी जेव्हा जेव्हा डावखुऱ्या आताचे फलंदाज खेळ करतात तेव्हा तेव्हा एक वेगळा नजराणा पेश करत असतात. नेहमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय नवोदित यशस्वी जयस्वालचा आपण उल्लेख करायचा झाला तर आपण पाहतो रिंकू सिंगला आपण धडाकेबाज फलंदाजी करताना कित्येक वेळा पाहिलंय. मॅचवर आपण फोकस करूया. हा बॉल जागेवरनं पुन्हा एकदा पिक करायचा होता. अंतिमचा बॉल येईल डॉ, मला वाटतं व्हाईट बॉल. मॅच इथं मात्र नक्कीच फिनिश झाली आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बॅटिंग टीम. टीम काल भैरवनाथ अडाचा कोंड बालमाचे, अर्थातच या टीमसाठी सागर शेट उतेखर आणि